सर्वांना सादर दंडवत प्रणाम. आज जालना जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र रामसगावला आलेलो आहे. रामसगावला पावसाळा सुरू झाला असल्या कारणाने गावाच्या सुरुवातीला गाडी उभी करून नदी काठाकडे मी आलेलो आहे. पावसाळा सुरू झाल्या असल्यामुळे गाडी इकडे येत नाही, पायी येण्याशिवाय पर्याय नाही. आणि जे गाव आहे त्या भाग्यवान भक्तांचं आहे, जिथले महादेव पाठक होते. ज्या गावला उमाईसा, महादाईसा आणि या दोघींना सांभाळणारी आबाईसा यांची झोपडी होती. भटोबास आणि दादोस यांची पहिली भेट जिथे झाली ते रामसगाव. ज्या भक्ताची स्वामींनी आस्थेने प्रेमाने चौकशी केली ते महादेव पाठक, ज्यांनी स्वामींना बाभुळशिंगांची आराधना दिली. जेव्हा स्वामी पैठणला चालले होते मी हे करून त्यावेळेला, नंतर जालन्याकडनं जालन्याला दिवाळी साजरी करून जेव्हा स्वामी इकडे निघाले गंगातीराकडे, त्यावेळेस स्वामी आहेरमलून इथे आले आणि जालन्याला उमाईसा आबाईसा यांनी आबाईसांनी सांगितलं की देवा मी तुम्ही समुद्राच्या पलीकडे राहिले तरी मी तुम्हाला ओळखेन. पण इथे येऊन मात्र त्यांनी काही ओळखलं नाही. असं ते रावसगाव मला एका जणाने सांगितलं की बाबा आता पावसाळा सुरू झाला आहे, आता कुठं स्नान करायला चालली. मी त्याला विनोदाने म्हटलं, वर्षभर देवाकडे भक्त येत राहतात, आता पावसाळ्याकडे येणाऱ्यांची संख्या अत्यल्प असते आणि तेही ह्या भागात जिकडे रस्ता इकडे यायचं म्हणजे रस्ता खूप आड राहणारा आहे असं म्हणू शकतो, अडचणीचं आहे. त्यामुळे येणाऱ्यांची संख्या अत्यल्प राहते. मग आता देवाकडे जेव्हा जास्त भक्त येतात त्यावेळेस देवाच्या एवढे लक्षात राहत नसावं, अर्थात हा विनोदाचा भाग. ते सर्वज्ञ आहेत. आता विशेष करून कमी येणारे गर्दी नसल्यामुळे देव आम्हाला कदाचित ओळख नाही आहे, देवांच्या लक्षात राहील अच्छा हा भक्त आला तर का पावसाळा सुरू व्हायच्या वेळेस जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा अशी कदाचित ओळख ठेवतील देव. हा झाला विनोदाचा भाग. माझ्यासोबत आदरणीय पूजनीय माझे स्नेही श्री सुदामराज दादा त्याचप्रमाणे इथेच वास्तव्य करणारे दादा आहेत. तर आता इथे तसं रावसगावला तीन ठिकाणी स्थान आहे. एक माणिकदंड म्हणून उषाच्या शेतात आहे, ज्याचा मी व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे, रामसगावचाही टाकलेला आहे. एक संगमेश्वराचं मंदिर आणि एक राजमठ, म्हणजे गोदावरी नदीच्या काठावरतीच एक ओढ्याच्या अलीकडे. पहिले आत्ता जे लागणार ते ओढ्याच्या अलीकडे आणि त्याच्या पलीकडे. अलीकडे जे पहिलं स्थान लागणार आहे ते संगमेश्वराचं, नाही इकडे नाही, पहिलं लागणार ते संगमेश्वराचं स्थान आणि त्याच्या पलीकडे. बाबा हळू, हे काका उपदेशी आहेत, त्यांनी आम्हाला बघितलं आणि त्यांच्या शेतात असणारे कवटं आम्हाला म्हणे घेऊन जा थोडेफार ते देत आहेत काका. भावभक्ती जे दंडत बाबा जे आहे ते देणं महत्त्वाचं आहे आणि ते त्यांनी त्यांच्याकडे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे उपलब्ध होतं ते दिलं आहे. तर मी हे सांगत होतो पहिलं स्थान जे आहे ते संगमेश्वराचं आहे आणि त्याच्यानंतर पलीकडे राजमठ आहे. असे एकूण इथे 12 आहे, इथले 12 आणि माणिकदंड 13, असे एकूण 13 स्थानं रामसगावला आहे. खूप महत्त्वाचे स्थान आहे, महत्त्वपूर्ण स्थानं आहेत. महत्त्वाचा संदेश जीवन उद्धारक ज्ञान निरूपण करणारे
जीवन संदेश देणारी लीळा आहेत या ठिकाणच्या. आणि मी जसं म्हटलं राऊसगाव आता नाही, पण त्या गावी म्हणजे स्वामींच्या काळाच्या वेळेला हे तीर्थक्षेत्राचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. हे जे समोर मंदिरे दिसत आहेत, हे जे मंदिर आहे ते राजमठ आहे. जे सर्वात मोठं पांडा दिसतंय ते नपळत्याचं मंदिर आहे. बाकी सगळे आपले मंदिर तिकडे इकडे आठ स्थान आहे तिकडे. आणि हे इथे संगमेश्वराचं मंदिर, इथे आठ स्थान आहेत. चला, माझ्यासोबत स्नान करण्यासाठी आदरणीय पूजनीय श्री बंबाल बाबा, आदरणीय पूजनीय श्री समाधान दादा असे यांचं हे काका आहेत. या ठिकाणची निळा हे जे संगमेश्वरी आसन हे स्थान आहे. हे दोन्ही मर्दना मादने स्थान आहेत. आणि हे आवयसाची गुंफा या ठिकाणी असते, तिथलं हे स्थान आहे आवयसा. हे गोदावरी नदी या बाजूनी म्हणजे त्र्यंबकेश्वर पैठण पांचाळेश्वरकडून वाहत वाहत इकडे खाली राहेरकडे जाते, समुद्राकडे जाते. आता इथून आपण पलीकडे जाणार ते पण तुम्हाला दाखवतो. गोदावरीच्या उभय तटाकी क्रीडलास तू हे जग जेठी. हीच ती गोदावरी माय जिच्या उभय तटाकरती माझा सर्वज्ञ प्रभू फिरला क्रीडला. गोदावरीच्या उभय तटाकी क्रीडलास तू हे जग जेठी. जागो जागी स्मृती उमटती, जागो जागी स्मृती उमटती हे जगदीश अनंता. कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. अर्थस्वराने हाक मारितो, अर्थस्वराने हाक मारितो घेई धावनंता. कुठे शोधू तुला भगवंता, हो कुठे शोधू तुला भगवंता. अजून आला आहे ना तो आव्हान तर नाही स्वामींच्या काळांपासून. म्हणूनच जेव्हा उमाईसा मासो पोचला या संगमेश्वराच्या तिथं बसलेले असतात तेव्हा त्यांचा उपहार स्वामी इकडे राजमठाकडे स्वीकार करतात. खूप खोल आहे. मागे मी आलो तेव्हा पाणी होतो, मला असं वाटलं होतं की पोहत पोहत जावा, पण नंतर वाटलं तर खूप तिकडं खोल वाटला. म्हटलं नको वाढीवपणा करायचा नाही, कळत नकळत इतका खोल आहे बघा. चक्रधर माझी माय
भीती नाहीये. इथं पूल मंजूर झाला असं काहीतरी ऐकलं होतं मी शासनाकडनं, है ना. इथं पूल मंजूर झाला तो लवकरात लवकर हो. आणि सर्व कारण की मराठी साहित्यातली आद्य कवयित्री महादंबा ती इथे राहत असत, त्यामुळे मराठी साहित्यातल्या आद्य कवयित्रीचं गाव म्हणून इथे काहीतरी शासनाचा निधी झालेला आहे. आता नेमकं काय झालेलं आहे त्याबद्दल काही मला आठवत नाही, फक्त आठवत पहिल्या राजमठात विडा करून मी उलट सांगितलं बरोबर. इथं मुंबईचं दर्शनाला आल्या संगमेश्वरावर त्या संगमेश्वराच्या मंदिरातच होत्या बसलेल्या. कधी असं होतं की मागे पुढे होतात. थकली पोरगी आपण बऱ्याच वेळा मी हा उल्लेख करत असतो की आपण 1650 तीर्थस्थानांपैकी खडकुलीच्या जलाशयात इतके गेले तितके गेले आपली स्थान रक्षण करायला पाहिजे, पण आपण खरं तरी थोडीशी काहीशी क्षिती व्यक्त करण्यासाठी गोष्ट आहे की एवढे स्थानं गेले नव्हतेच जायला पाहिजे, परंतु जी स्थानं आहेत ती तरी आपण वंदन करतो आहे का. कमेंटमध्ये सांगा रावसगाव. आता आपला प्रत्येक व्हिडिओ 1000-2000 कधी त्यापेक्षा जास्त हे लोकं बघतात, कधी कधी कमी लोकं बघतात. त्या बघणाऱ्या लोकांपैकी किती जणांनी हे रावसगावचं स्थान केलं त्यांनी कमेंट करा, आणि नाही केलं त्यांनीही कमेंट करा. हे विचारायचं कारण असं की आपल्याला वाटतं नाही इतके स्थानं गर्दळले. मग मी थोडंसं चांगल्या अर्थाने म्हणत असतो की कदाचित देव म्हणत असेल मी असलोय तरी भक्त ठराविक स्थानाला येतात, मी नसलोय तरी ठराविक स्थानाला जातात. मग 1650 तीर्थस्थानांपैकी आज मला नेमकी मी काही संख्या बघितली नाही, पण आज 1100 राहिलेत. त्या 1100 किती जण येतात जसं मी सांगितलं की जाळीच्या देवाला आल्यानंतर मनुष्य जाळीच्या देवाजवळ असणाऱ्या तपोवनला जात नाही, वालसंग मासरूळला जात नाही, पिंपळगावी रेणुकाईला जात नाही. हा पूर्व उदारवंत आहे. आणवा आहे, दाभाडी आहे, हा पूर्व बाजूचा दारवंठा येथे स्वामी आसनस्थ होते. हे अन्य मंदिर आहे. हे इथे मंदिर आहे. तारा अथवा मार काळ स्फोट दळिते शिग्रासी कृपा सिंधू तुम्ही धावून गेले,
कृपा करोनी दुख निवाविले, कृपा करोनी दुख निवाविले, देवा परमेश्वरा अनाथ मी अपराधी देवा, स्वामी चक्रधरा। स्वामींचं वास्तव्य होतं आणि या 10 दिवसातल्या सर्व लिहिलं आहेत, किती महत्त्वपूर्ण आहे। अंगुष्ठा ऐसा भाविजे धैर्य, जे आता ज्यांना माहिती आहे श्रीमूर्तीच्या लीळा, मी फक्त संदर्भ दिला, अंगुष्ठा ऐसा भाविजे धैर्य जे, आणि मग याच्यातली कोणती लीळा आहे, किती नंबरची लीळा आहे ते तुम्ही मला सांगा बरं। तर अशा रीतीने मी सर्व स्थानांचं दर्शन आणि थोडक्यात लीळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही प्रभू श्री जगा या तीर्थस्थानाच्या मंदिराचा व्हिडिओ शेअर करा। दंडत पुन्हा पुन्हा एकदा बाहेरचा जरा व्ह्यू दाखवतो, बघा हे दोन मंदिरं, ज्या स्थानाकडून आलो संगमेश्वराचं ते हे स्थान, हे खालचं जे आहे शिवरा पिंपळ आपल्या परत त्या कोणतं काय सांगितलं याबद्दल, हे उत्तर दारवंट हे स्थान आहेत, ही नदी दंडवत।